नमस्कार, 28 ऑक्टोबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. यावल शहरांच्या महिलांसाठी खुशखबर, आनंदाची बातमी. आता जळगाव उसावळला सोन्या चांदीचे दागिने घ्यायला जायची गरज नाही. आता आपल्या यावल शहरातच आपल्या सर्वांच्या सेवेत राज ज्वेलर्स. येथे सर्व प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने व त्यावर सर्वात कमी मजुरी, सर्व प्रकारचे सर्टिफाईड राशीरत्न खडे, चांदीचे ताट, ग्लास या ठिकाणी मिळतील. सर्वात शुद्ध सोने चांदीचे हॉलमार्क असलेले दागिने या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच महिला दिन, अक्षय तृतीया, दसरा, दिवाळी या सणाच्या दिवशी सोने खरेदीवर आकर्षक भेट. मग आता वाट कसली पाहता, चला तर आपल्या हक्काच्या या दुकानावर आपण सोने चांदी खरेदी करूया. भेट देऊया राज ज्वेलर्सला. पत्ता: अपना बाजार शेजारी गवत बाजार, यावल. प्रोप्रायटर: शुभम वाणी. यावल एसटी कर्मचाऱ्यांचे उपोषण, राज्यातील संपास दिला पाठिंबा, दिवसभर बस सेवा ठप्प, प्रवाशांचे झाले हाल. किनगावच्या उपसरपंच यांच्या 15 वर्षीय मुलीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या. चुंचाळे येथून शेतातून बेपत्ता झालेल्या त्या दोघं बालकांचा शेत विहिरीत आढळला मृतदेह, कुटुंबियांकडून घातपातचा संशय. गिरळगाव येथे विधी सेवा समितीचे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न. 19व्या राष्ट्रीय ॲबेकस स्पर्धेत यावल येथील UK ॲबेकस क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी संपादन केलं यश. सावदा येथील वीज वितरण कार्यालयाच्या कार्यकारी अभियंत्याला प्रहार जनशक्ती पक्षाकडून दिले निवेदन, शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यास अधिकारी राहतील जबाबदार. दिव्यांग सेना यावल तालुकाध्यक्षपदी फैजपूर येथील योगेश उर्फ मुन्ना भाऊ चौधरी यांची निवड. फैजपूर येथे बंद घर फोडले, चोरट्यांनी रोकडसह सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची भीती. यावल येथे महसूल विभागाकडून अवैध गौण खनिज वाहतूक करणारे पकडलेल्या वाहनांचा लिलाव, ट्रॅक्टर गेले मात्र जास्त किंमत असल्याने ट्रक डंपरला बोलीच नाही. फैजपूर शहरातील रस्ते आता अत्याधुनिक रोलरद्वारे होणार स्वच्छ. दीपावलीनिमित्त शहरात नगरपालिका राबवणार स्वच्छता अभियान. तर फैजपूर येथील श्रीराम मंदिरात कार्तिक स्नानानिमित्त रोज सकाळी होते काकळ आरती. भक्त भाविकांच्या उपस्थितीत फैजपूर शहराची पहाट उजळत आहे भक्तिमय वातावरणाने. डेनिम शोरूम: ब्रँडेड कपड्यांच्या खरेदीसाठी आता आपल्याला जळगाव किंवा भुसावळ शहरात जाण्याची गरज नाही. आपल्या शहरातच ब्रँडेड कापड उपलब्ध, ते देखील विविध प्रकारच्या ऑफरमध्ये. दसरा, ईद ए मिलाद, दिवाळीनिमित्त 2000च्या खरेदीवर टी शर्ट अगदी मोफत, फ्री फ्री फ्री. तेव्हा एकदा अवश्य भेट द्या यावल येथे शेतकी संघ जिनिंग कॉम्प्लेक्समध्ये, तर चोपडा शहरामध्ये पाटील दरवाजाजवळ डेनिम शोरूम. या ठिकाणी आलेल्या प्रत्येक ग्राहकाला मोफत मास्क देखील मिळेल आणि विविध प्रकारची टी शर्ट ऑर्डरनुसार छापून देखील मिळतील. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. आता बघूया सविस्तर घडामोडी. आज 28 ऑक्टोबर रोजी येथील एसटी आगारातील कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनेकडून संप करण्यात आला असून सर्व कर्मचारी आगाराच्या आवारात उपोषणास बसले आहे. दिवसभरात एसटी आगारातून एक बस देखील बाहेर निघाली नाही. दररोज 20,000 किलोमीटर धावणारी लालपरी जागेवरच उभी राहिल्याने आगाराचे 6 लाखाचे उत्पन्न बुडाले आहे. तर दिवसभर प्रवाशांचे हाल होताना दिसले. संपूर्ण महाराष्ट्रात एसटी कर्मचारी संघटनेच्या कृती समितीच्या वतीने संप पुकारण्यात आला आहे. यात एसटी कर्मचारी वर्गाच्या 22 संघटना सहभागी झाल्या आहेत. तर यावल एसटी आगारात कृती समितीच्या 5 संघटना असून संपूर्ण कामकाज या संघटनांनी बंद ठेवले. यावल आगारातील 123 चालक, 139 वाहक, 50 इतर कर्मचारी आणि वर्कशॉपचे 27 कर्मचारी अशा 339 कर्मचाऱ्यांनी या संपात भाग घेऊन उपोषण केले. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये एसटी महामंडळ
महाराष्ट्र शासनाचे विलगीकरण करणे, वार्षिक वेतन वाढीचा दर 2%ऐवजी 3% करणे, घरभाडा भत्ता 7-14-21 ऐवजी 8-16-24 करणे, राज्य शासनाप्रमाणे महागाई भत्त्याचा दर 28% करणे, शासकीय नियमाप्रमाणे सण अग्रिम रक्कम 12,500 देण्यात यावी, तर दिवाळी भेट कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच प्रत्येकी 15,000 रुपये द्यावे अशा त्यांच्या मागण्या आहेत। तेव्हा या सर्व मागण्यांसाठी यावल येथील एसटी कामगार संघटना अध्यक्ष DM ठाकरे, सचिव प्रकाश रावते, महाराष्ट्र इंटक कामगार संघटनेचे अध्यक्ष विकास करांडे, सचिव संदीप जोशी, कामगार सेना संघटनेचे अध्यक्ष SD साळुंके, सचिव RB रावते, कास्ट्राइब ST कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष SB पारदे, सचिव जीवन तायडे, मनसे परिवहन विभाग संघटनेचे अध्यक्ष किशोर बारी, सचिव रहीम तळवी सह सर्व कर्मचारी उपोषणाला बसले होते। दिवसभरात यावल एसटी आगारातून 20,000 किलोमीटर पर्यंत धावणारी एसटी जागेवरच थांबून होती, त्यामुळे संपूर्ण दिवसभराचं 6 लाखाचं उत्पन्न आगाराचं बुडालं आहे। तर संपामुळे दिवसभर प्रवाशांचे प्रचंड हाल झाले। दिवाळी सण तोंडावर असल्याने संपाचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसला। राज्य शासनाप्रमाणे 28% महागाई भत्ता मिळावा, त्यानंतर इन्क्रीमेंटचा रेट 3% मिळावा, घरभाडे 8-16-24 याप्रमाणे मिळावं व महाराष्ट्र राज्य शासनामध्ये ST महामंडळाचं विलीनीकरण व्हावं, या प्रमुख मागण्यांसाठी आज पासून उपोषण सुरू केलेलं आहे। मी प्रकाश पुरुषोत्तम रावते, महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा सचिव यावं लागत व सर्व संघटनांनी मिळून हा उपोषण पुकारलेलं आहे। एसटी महामंडळाचे 22 संघटना आहे, 22 संघटनांनी मिळून हा उपोषण पुकारलेलं आहे। आजपासून सुरुवात झाली। हमारी मांगे पूरी करो, ना तो कुर्सी छोड़ो। हमारी मांगे पूरी करो, नहीं तो कुर्सी छोड़ो। हमारी मांगे पूरी करो, नहीं तो कुर्सी छोड़ो। हमारी मांगे पूरी करो, नहीं तो कुर्सी छोड़ो। आता मना कौन मंदिर जला दे, कितना शुभेगा ना दे तो मनाता। राज्य शासनाप्रमाणे 28% महागाई भत्ता मिळावा, त्यानंतर इन्क्रीमेंटचा रेट 3% मिळावा, घरभाडे 8-16-24 याप्रमाणे मिळावं व महाराष्ट्र राज्य शासनामध्ये ST महामंडळाचं विलीनीकरण व्हावं, या प्रमुख मागण्यांसाठी आज पासून उपोषण सुरू केलेलं आहे। तुमचा परिचय द्या। मी प्रकाश पुरुषोत्तम रावते, महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा सचिव यावं लागत व सर्व संघटनांनी मिळून हा उपोषण पुकारलेलं आहे। एसटी महामंडळाचे 22 संघटना आहे, 22 संघटनांनी मिळून हा उपोषण पुकारलेलं आहे। आजपासून सुरुवात झाली। यावं लागत गडबडीत। आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये, तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल, कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेट सह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल। एक वेळ अवश्य भेट द्या सोहेल पटेल। मोबाईल क्रमांक 77-58-80-48-49। तालुक्यातील किनगाव खुर्दच्या उपसरपंचांच्या मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे। ही घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली। मयत मुलीचं नाव त्रिशिला शरद अडकमोल असे आहे। तिने आत्महत्या का केली हे कळू शकले नाही। किनगाव खुर्द गावात प्रशिक नगरात ग्रामपंचायतचे उपसरपंच शरद बाबूराव अडकमोल हे कुटुंबासह राहतात।
गुरुवारी त्यांची पत्नी भिळगाव तालुका चोपळा येथे नातेवाईकांकडे गेली होती, तर शरद अडकमोल व त्यांचा मुलगा आणि मुलगी त्रिशिला अडकमोल वय 15 असे दुपारी घरी होते. दुपारी 1 वाजता शरद अडकमोल यांनी जेवण करून ते गावात गेले, तर मुलगी त्रिशिला घरी एकटीच होती. दुपारी 1:30 सुमारास शेजाऱ्यांनी तिला आवाज दिला, मात्र तिने प्रतिसाद दिला नाही. म्हणून त्यांनी घरात जाऊन पाहिले असता त्रिशिला अडकमोल गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तेव्हा घटनेची माहिती अडकमोल यांना देण्यात आली. घटनास्थळी तातडीने किनगाव खुर्दचे सरपंच भूषण पाटील, सदस्य बबलू कोळी, ग्रामसेवक भोजराज पाटील, पोलीस पाटील दिलीप साळुंके आदी दाखल झाले व पोलिसांना माहिती देण्यात आली. त्रिशाली हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला. येथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी बारेला यांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियाच्या स्वाधीन केले. या प्रकरणी यावल पोलिसात दिलीप साळुंके यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक फौजदार अजित शेख, हवलदार नरेंद्र बागुल, श्याम धनगर करीत आहे. त्रिशिला अडकमोल ही किनगाव येथील नेहरू विद्यालयाची इयत्ता 9वीच्या वर्गात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी होती. तिने आत्महत्या का केली हे कळू शकले नाही. तिने अशा प्रकारे आत्महत्या केल्यामुळे गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. नमस्कार सर. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता रोटाव्हेटर यावल शहरात देखील उपलब्ध. जय रेणुका ऑटो पार्ट्स रोटाव्हेटर शॉपचे भव्य शुभारंभ झालेले आहे आणि शेतकऱ्यांना श्वान ॲग्रो रोटाव्हेटर यावल शहरातच मुबलक दरात मिळतील. तेव्हा रोटाव्हेटरसाठी एक वेळ शेतकऱ्यांनी अवश्य भेट द्या. जय रेणुका ऑटो पार्ट्स नगरपालिका कॉम्प्लेक्स अंकलेश्वर बरहानपूर राज्य मार्गालगत यावल. तालुक्यातील चुंचाळे शेती शिवारात बुधवारी आई वडिलांसोबत गेलेले लहान बालक बेपत्ता झाले होते, तर त्यांचा शोध घेताना गुरुवारी दुपारी त्यांचा मृतदेह त्याच शेतातील विहिरीत आढळून आला आहे. रितेश रवींद्र सावळे वय 6 व हितेश रवींद्र सावळे वय 5 असे या दोघं बालकांचे नाव असून कुटुंबियांनी घातपातचा संशय व्यक्त केला आहे. तर सावळे दाम्पत्याची दोघं बालके अशा प्रकारे दगवल्याने गावात शोककळा पसरली आहे. चुंचाळे तालुका यावल येथील रहिवासी रवींद्र मधुकर सावळे व सौभाग्यवती उज्ज्वला रवींद्र सावळे या दाम्पत्यास रितेश 6 वर्ष आणि हितेश 5 वर्ष अशी 2 मुले. हे कुटुंब गावात चुंचाळे शेत शिवाराला लागून असलेल्या गायरान भागात आपली स्वतःची शेती कसतं. बुधवारी सावळे दाम्पत्य बालकांसह शेतात गेले होते व शेतकाम आटोपल्यावर दुपारी 2 वाजेला बालकांना घेऊन घरी परत जाऊ या उद्देशाने त्यांनी बालकांना हाक दिली, मात्र शेतातून कुठूनच प्रतिसाद मिळून आला नाही. बालकं खेळत असताना कुठे गेली असावी याचा शोध सावळे दाम्पत्यांनी सर्वत्र घेतला, मात्र मुलं आढळून आली नाही. तेव्हा रात्री उशिरा यावल पोलिसांना माहिती देत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, हवलदार नरेंद्र बागुल, सहायक फौजदार
अजित शेख सह पथकाने संपूर्ण रात्र चुंचाळे नायगाव सह किनगाव परिसरात या बालकांचा शोध घेतला. गुरुवारी सकाळपासून पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली व डॉग स्क्वॉड देखील बोलवण्यात आले. तसेच एका संशयितास ताब्यात देखील घेण्यात आले. तर सावळे यांच्या शेतातील विहिरीसह इतर विहिरीमध्ये शोध मोहीम राबवली व सावळे यांच्याच शेत विहिरीत पट्टीच्या पोहणाऱ्यांना पाचारण करून घेत दोघांचा मृतदेह त्याच विहिरीतून दुपारी 3:30 काढण्यात आला. तेव्हा दोघा बालकांचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला. येथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बीबी बारेला यांनी शवविच्छेदन करीत मृतदेह कुटुंबियांना सोपवला. रात्री उशिरा या दोघं बालकांवर चुंचाळे गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार करीत आहे. या दोघं बालकांचा कोणीतरी घातपात केला असावा असा संशय कुटुंबियासह गावातील नागरिकांनी व्यक्त केला असून याच कारणाने एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सावळे दाम्पत्यास रितेश हितेश हे दोनच मुलं होती व अशा प्रकारे या दोघं बालकांचा मृत्यू झाल्याने चुंचाळे गावात शोक कळा पसरली असून संपूर्ण गाव सुन्न झालं आहे. खुश खबर आपल्या यावल शहरात प्रथमच मैत्री द परफेक्ट लेडीज वेअर. फॅन्सी टॉप, जीन्स, लेगिन्स, कुर्तीज, वन पीस, प्लाझो ब्रँडेड फॅन्सी गाऊन, फॅन्सी सूट आपल्याकडे योग्य दरात योग्य गुणवत्तेसह मिळेल. एक वेळ अवश्य भेट द्या. मैत्री द परफेक्ट लेडीज वेअर. पत्ता: बस स्टँड समोर HDFC बँक जवळ यावर. तालुका यावर, जिल्हा जळगाव. प्रोप्रायटर सायली कानडे. मोबाईल क्रमांक 91 58 32 51 43. प्रोप्रायटर सौ ममता भारंबे. मोबाईल क्रमांक 95 18 93 35 37. तालुक्यातील गिरळगाव येथे यावल तालुका विधी सेवा समितीच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षनिमित्त
कायदेविषयक जनजागृती शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी यावल न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश एम एस बंचरे होते. या शिबिराचं उद्घाटन सहदिवानी न्यायाधीश व्ही एस डांबरे यांनी केले. या कार्यक्रमात विधी सेवा समितीच्या वतीने नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट ए आर सुरळकर यांनी केले व त्यांनी महिलांना कायदेविषयक माहिती, ग्राहक संरक्षण कायदा, जन्म मृत्यू नोंदीबाबतचं महत्त्व सांगितलं. समांतर विधी सहाय्यक शशिकांत वारुळकर यांनी विधी सेवा समितीबाबत माहिती दिली. ज्येष्ठ ॲडव्होकेट जी एम बारी यांनी विविध प्रकारच्या कायद्यांची नागरिकांना सखोल अशी माहिती दिली. तसेच धनादेश संदर्भात देखील त्यांनी माहिती दिली. या कार्यक्रमामध्ये समांतर विधी सहाय्यक अजय बढे यांनी विम्यासंदर्भात नागरिकांना माहिती दिली. तसेच ग्रामसेवक भोजराज प्रमोद फालक यांनी नागरिकांना शासकीय योजनेची माहिती दिली. सदर कार्यक्रमात गिरळगावच्या सरपंच अलका मधुकर पाटील सह मान्यवरांची उपस्थिती होती. विधी सेवा समितीच्या वतीने परतीच्या मार्गावर साकडी गावात मुख्य चौकात ध्वनिक्षेपच्या माध्यमातून नागरिकांना कायदेविषयक शिबिराच्या आयोजन संदर्भात माहिती देण्यात आली. गावात विविध ठिकाणी प्रसिद्धी पत्रकाचं वितरण करून नागरिकांमध्ये कायदेविषयक जनजागृती करण्यात आली. मोठ्या उत्साहात गिरळगाव येथे कार्यक्रम संपन्न झाला व साकडी गावात विविध ठिकाणी ध्वनिक्षेपच्या माध्यमातून नागरिकांना शिबिराची माहिती देण्यात आली. तसेच या कार्यक्रमास उपस्थित आमचे मित्र गोविंद बारीवकील यांचा सत्कार या गावच्या उपसरपंच आनंद दगडू पाटील आले. सदस्य नितीन सुरेश पाटील यांनी करावा असं मी त्यांना विनंती. मुलांना नाही कळत, पण हे कधी कळणार आपल्या मुलांना आपल्याला सांगावं लागणार. आपल्याला युट्यूबवर छानपैकी काही एक दोन व्हिडिओ पण आहे, गुड टच बॅड टच. मला वाटतं शाळेतही शिकवलं जाते सगळं, लैंगिक शिक्षणातलं जे आहे ना शाळेत शिकवलं जाते, कुठं गुड टच आहे कुठं बॅड टच आहे. तर ते आपण आपल्या मुलांना सांगायचं की बा तुला किंवा तिला जे काय असेल मुलगा मुलगी असेल नमस्कार. शिक्षण व सर्वांगीण व्यक्तिमत्वाचं भव्य दिव्य दालन म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल. आणि आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते 10वीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत. इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशनसाठी वयाची मर्यादा 3 ते 3.5 वर्ष आहे. सर्व पालक वर्गाला परवडणारी माफक फी, तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या, निसर्गरम्य आरोग्यदायी व हवेशीर शांत परिसर, तसेच स्वतंत्र व प्रशस्त इमारत, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी भव्य प्रशस्त मैदान, तसेच स्कूल बस सेवा उपलब्ध, पिण्यासाठी आरओचे शुद्ध पाणी, आनंददायी शिक्षण व शैक्षणिक सहल, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रशिक्षित अनुभवी व मेहनती अध्यापक वर्ग इत्यादी सुविधा असलेली एकमेव भव्य शाळा म्हणजे आपली सरदार वल्लभभाई पटेल. तर त्वरा करा, त्वरा करा आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा. धन्यवाद. 2 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात आलेल्या नॅशनल लेवल ऑनलाईन ॲबेकस स्पर्धेमध्ये यावल येथील UK ॲबेकस क्लासेसच्या 11 विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळवले. यानिमित्त एक छोट्याखानी कार्यक्रम आयोजित करून शहरातील विस्तारित भागात असलेल्या श्री गजानन महाराज मंदिराच्या सभागृहात या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. या गुणगौरव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावल नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान गटनेता अतुलभाऊ पाटील हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये कृषी विस्तार अधिकारी दिनेश कोते, UK ॲबेकसचे संचालक उमेश महाजन हे होते. या कार्यक्रमामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंगोणा तालुका यावल येथील विद्यार्थिनी
पूजा वायकोळे हिने यश संपादन केलं म्हणून मान्यवरांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला। या स्पर्धेत 50 देशातील विद्यार्थी सहभागी झाले होते। या सर्व 50 विद्यार्थ्यांमध्ये पूजा वायकोळे ही प्रथम चॅम्पियन ठरली। तसेच इतर 10 विद्यार्थ्यांनी देखील चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ही नॅशनल लेवलची प्रतियोगिता जिंकली। तेव्हा मान्यवरांच्या हस्ते या सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला। यात चॅम्पियन ऑफ चॅम्पियनमध्ये तनय दिनेश कोते, चिन्मय विनोद बावीसकर, हिमांशु धनंजय तळेले, दर्शन सतीश अस्वार, मिताली किशोर कोल्हे, श्रेष आशिष बहाड, अर्णव श्रीकांत मोटे, वेदांत सचिन धालपे, ओम सचिन धालपे, सृष्टी दिनेश कोते, हिताक्षी विनोद बावीसकर यांनी यश संपादन केलं। तेव्हा या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव या कार्यक्रमात करण्यात आला। या प्रसंगी या विद्यार्थ्यांना माजी नगराध्यक्षाचा विद्यमान गटनेते अतुलभाऊ पाटील, ॲबॅकसचे संचालक उमेश महाजन यांनी सखोल असं मार्गदर्शन देखील केले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशिक्षक जयंत दंगाने यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचं प्रास्ताविक उमेश महाजन यांनी, सूत्रसंचालन सचिन धालपे यांनी, तर आभार जयंत दंगाने यांनी केले। सुवर्णसंधी। यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू। प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल, तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी। आजच आपला प्रवेश निश्चित करा। पत्ता: सातोद रोड, नवीन कन्याशाळेजवळ श्री गणेश ITI यावल। संपर्क: 93-70-94-84-82। सावदा येथील विद्युत कार्यकारी अभियंता यांना नुकतेच प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले व आपण सक्तीने वसुली करत असताना जर कोणी शेतकऱ्याने आत्महत्या केल्यास राज्य विद्युत वितरण कर्मचारी आणि अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा त्यांना देण्यात आला आहे। राज्य शासनाच्या वतीने विद्युत वितरण कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली सुरू आहे। त्यातच खरीप हंगामामध्ये शेतकऱ्याचं झालेलं नुकसान आणि कर्जबाजारी झालेला शेतकरी आधीच तणावात आहे। यात आहे ते पीक टिकवण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीपंपाचाच सहारा आहे। अशात जर विद्युत कनेक्शन कट केले तर हताश होऊन शेतकरी प्रसंगी आत्महत्या देखील करू शकतो। जर विद्युत वितरण कर्मचाऱ्यांच्या सक्तीच्या वीज तोडणीमुळे शेतकऱ्याने आत्महत्या केली तर त्याला राज्य विद्युत वितरण कंपनी अधिकारी कर्मचारी
हेच जबाबदार राहतील असा इशारा निवेदन देऊन प्रहार जनशक्ती पक्षाने दिला आहे. सदर निवेदन. प्रहार जनशक्ती पक्षाचे यावल तालुका अध्यक्ष सुभाष सोनवणे, रावेर तालुका अध्यक्ष पिंटू धांडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख आलिम शेख, युवक तालुका अध्यक्ष सागर तायडे, यावल शहर अध्यक्ष तुकाराम बारी, उमर अली कच्ची, योगेश कोळी, गोकुळ कोळी, विजय मिस्त्री, विक्की काकडे, सचिन कोळी, संग्राम कोळी, निरंजन सावळे, धर्मेंद्र तायडे, पिंटू मंदवाळे, विनोद कपले, शांताराम कोळी, नितीन सपकाळे, ॲडव्होकेट रियाज पटेल, राहुल फेगडे, अहमद चांदखा तळवी, सागर तायडे सह आदींची उपस्थिती होती. आज दिनांक 28/10/2021 रोजी कार्यकारी अभियंता वीज विद्युत कार्यालय सौदा तालुका रावेर येथे प्रहार जनशक्ती पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ता साहेबांना अभियंता कार्यकारी अभियंता साहेबांना भेटून शेतकऱ्या लोकांची जे यावल तालुका व रावेर तालुका शहर या ग्रामीण भागामध्ये जे अनधिकृतरित्याने किंवा शेतकऱ्यांना कोणती दवंडीदारे किंवा सूचना न देता किंवा कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार न करता शेतकऱ्यांची जे वीज कनेक्शन कट करण्यात आलेली आहे ते प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने आम्ही असे निवेदन देऊन साहेबांकडे कार्यकारी अभियंता साहेबांकडे आम्ही मागणी करतो की जे शेतकरी लोकांवरती अन्याय झालेला आहे ते शेतकऱ्यांना न्याय मिळावे व शेतकऱ्यांना या बाबला घेऊन त्यांची जे हदामांचे नुकसान होईल आणि या बाबला घेऊन एखादी जर शेतकऱ्यांनी आत्महत्या केला तर याचा जबाबदार आपल्याला धरणात येईल अशी आपण काळजी घेऊन आणि आपण कर्तव्य दक्षपात अधिकारी असून 24 तासाच्या आत अशी आम्ही निवेदनामध्ये मागणी केलेली आहे की 24 तासाच्या आत जर शेतकऱ्यांची वीज जोडून त्यांना न्याय देण्यात आला तर बरं आहे, नाहीतर त्याच्यानंतर कायद्याची हद्दीत राहून चौकटीमध्ये राहून आम्ही प्रहार जनशक्ती पार्टीचे लोक आम्ही हे कायद्याच्या हद्दीत राहून हे आंदोलन करणार आहोत आणि न्याय मागणार आहेत. जर आपण अधिकारी आहोत आपण जर न्याय देईल तर ते बरं आहे, आम्ही तुम्हाला डोकेवरते बसवण्याचं काम करेल जर शेतकऱ्यांना न्याय मिळाला तो, आणि जर न्याय नाही मिळाला त्यानंतर आम्हाला बच्चूभाऊ आमचे आदरणीय राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू आमचे पक्ष प्रमुख यांची शैलीमध्ये आम्हाला बोलायला मजबूर नको करा, नाहीतर याच्यानंतर शेतकऱ्यांना जर वीज जोडून न्याय नाही मिळाला तर आम्ही बच्चूभाऊची शैलीमध्ये हे आंदोलन करील आणि आपल्याशी बोलील अशी इथे कार्यकारी अभियंता कार्यालयामध्ये सौदा येते सब प्रहार जनशक्ती पार्टीचे लोक आले पदाधिकारी यावल तालुका अध्यक्ष आहे, सावदा तालुका अध्यक्ष आहे, शहर अध्यक्ष आहे, फैजपूर शहर अध्यक्ष आहे, युवकचे पदाधिकारी आहे. मी त्यांच्या सर्वांचा आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपतो. राजा जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. शेतकरी राजा जिंदाबाद, जिंदाबाद. प्रहार जनशक्ती पक्षाला जय असो. नुकतेच दिव्यांग सेना यावल तालुका अध्यक्षपदी फैजपूर येथील योगेश उर्फ मुन्नाभाऊ चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. दिव्यांग सेना राष्ट्रीय अध्यक्ष प्रसाद साळवी यांच्या आदेशानुसार दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन यांनी फैजपूर येथील दिव्यांग कलाकार योगेश उर्फ मुन्नाभाऊ चौधरी यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर दिव्यांग सेना यावल तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तेव्हा त्यांच्या या पदावर झालेल्या निवडीबद्दल राहुल कोल्हे, संजय गांधी योजना सदस्य नितीन महाजन, जिल्हा संघटक नाना मोची, ललित वाघुडदे, विशाल दांडगेसह मित्रपरिवाराने अभिनंदन केले आहे. फैजपूर शहरामध्ये अज्ञात चोरट्यांनी एक बंद घर फोडले आहे. त्या घरातून रोख रक्कमसह दागिने लंपात झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. फैजपूर येथील विद्यानगर भागातील स्वामी समर्थ केंद्रासमोरील एका सेवानिवृत्त शिक्षक दाम्पत्याच्या घराला अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य केले. सदर घर बंद होते. या बंद घरात या चोरट्यांनी कुलूप तोडून प्रवेश केला व सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम लंपास केल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे या भागातील रहिवाशांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे. तर सेवानिवृत्त शिक्षक सुधाकर नारायण बोरोले व त्यांच्या पत्नी गेल्या 15 दिवसापासून मुंबई पुणे येथे नातेवाईकांकडे गेले आहे, तेव्हा त्यांचं बंद असलेलं घर चोरट्यांनी लक्ष केले आहे. तेव्हा या घरात पंचनामा करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, हवालदार किरण चाटे हे घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथकाला देखील या ठिकाणी बोलवण्यात आले होते. बोरोले दाम्पत्य परत आल्यानंतर घरातून नेमकं कितीचं साहित्य व रोख रक्कम किती चोरी झाली आहे हे स्पष्ट होणार आहे. महसूल विभागाने अवैध गौण खनिज वाहतूक करणारे पकडलेल्या वाहनांचा लिलाव पार पडला. यामध्ये एक ट्रॅक्टर लिलावात गेले आहे, मात्र ट्रक आणि डंपर याची बोलीच लागली नाही. कारण राज्य परिवहन विभागाकडून किंमत जरा जास्तच लावण्यात आल्याचं या लिलावात सहभागी व्यक्तींनी सांगितले. येथील महसूल विभागाच्या वतीने अवैध गौण खनिज वाहतूक करणारे विविध वाहनं पकडण्यात आले होते. त्यात ज्या वाहनधारकांनी वेळीच दंड अदा केला नाही म्हणून त्या वाहनांचा लिलाव यावल तहसील कार्यालयामध्ये दिनांक 27 ऑक्टोबर बुधवार रोजी पार पडला. यात एकच ट्रॅक्टर लिलावात गेले आहे. निजाम नथू तडवी राहणार बिळगाव यांनी ट्रॅक्टर क्रमांक MH 19 BG 25 19 याच्या लिलावात सहभाग घेतला. शासकीय किंमत 85,000 होती. या लिलावामध्ये निजाम तडवीसह हाजी गफ्फार शहा यांनी सहभाग घेतला, मात्र हे ट्रॅक्टर 95,000 बोली लावत निजाम नथू तडवी यांनी मिळवलं. तर इतर वाहनांच्या किमती जास्त असल्यामुळे ट्रक आणि डंपर याची बोलीच कोणी लावली नाही. तर प्रशासनाने यांच्या किमती कमी कराव्या, तरच यांचा लिलाव होऊ शकतो असे मत या ठिकाणी मांडण्यात आले. सदर लिलाव प्रक्रिया तहसीलदार महेश पवार, निवासी नायब तहसीलदार आर के पवार, विभागाचे लिपिक दीपक बावीसकर यांच्या वतीने राबवण्यात आली. फैजपूर शहरातील रस्ते सफाईसाठी आता रोलर झाडू मशीन नगरपालिकेने मागवले आहे व या रोलर झाडू मशीनच्या माध्यमातून यावल शहरातील रस्ते दीपावलीच्या सणाच्या पूर्वीच स्वच्छ केले जाणार असून या स्वच्छतेचा ठेका धुळे येथील एका कंपनीला देण्यात आला आहे. स्वच्छता विभागाच्या या उपक्रमामुळे दिवाळीत संपूर्ण फैजपूर शहर हे चकाचक होणार असून शहरवासियांमधून याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
श्रीराम मंदिर फैजपूर येथे कार्तिक स्नानानिमित्त दररोज पहाटे काकळ आरतीचं आयोजन करण्यात येत आहे. श्रीराम मंदिर येथे काकळ आरतीनिमित्त दररोज पहाटे 5 ते 7 या वेळी मोठ्या संख्येत भक्तभाविक उपस्थित राहत आहे. उपस्थित भक्तभाविकांच्या समक्ष पुजारी मिलिंद पाठक, दीपक पाठक हे दररोज काकळ आरती संपन्न करीत आहे. या ठिकाणी काकळ आरतीसाठी वैकुंठवासी दिगंबर महाराज मठ पंढरपूरचे अध्यक्ष नरेंद्रभाऊ नारखेळे, डॉक्टर गणेश भारंबे, डॉक्टर उमेश चौधरी, भक्ती महिला भजनी मंडळच्या सौभाग्यवती रोहिणीताई भारंबे, विणेकरी जगन्नाथ सोनवणे, काशीनाथ वारके, किशोर कोल्हे, पराग चौधरी, प्राध्यापक बी एन नारखेळे, लहानू चौधरी, विजय चौधरी, राहुल साळी, त्रिवेणी बालगोपाल भजनी मंडळ, तसेच महिला व पुरुष भजनी मंडळ आदींच्या उपस्थितीमध्ये दररोज या ठिकाणी काकळ आरती मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे आणि फैजपूर शहरवासियांची पहाट भक्तिमय अशी उजळत आहे. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.